नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात। साधना आणि तिच्या घरच्यांनी पाहुण्यांची अगदी छान बर्दास्त ठेवली होती। 11:30 मुहूर्तावर लग्न लागलं आणि जमलेल्या मंडळींची जेवणासाठी एकच झुंबड उडाली। मांडवात काही मोजकी मंडळी आणि नवरा नवरीच होते। शंकरच्या तीनही मुलांच्या लग्नात सावी आदित्य आले होते, त्यामुळे त्यांना इकडची लग्न माहीत होती। बडोद्यात मंगल कार्यालयात होणाऱ्या लग्नांपेक्षा ही लग्न एकदम मस्त वाटायची। किती आपुलकी, किती माया असते गावाकडच्या लोकांकडे। आदित्यांना फार आवडतात अशी लग्न। आदित्य आणि सावी बसून विधी पाहत होते। विधी सुरू होते। देखणे पार्थ फारच सुंदर दिसत होते। नऊवारी नेसून नथ, अंबाडा आणि मुंडवळ्या बांधलेली आणि हातावर रंगलेली मेहंदी अशा पेहरावात असलेली प्राची सगळ्यात उठून दिसत होती। आधीच तिचं सौंदर्य, पण ते अजूनच खुलून आलं होतं आज। लग्न लागल्यावर प्राचीच्या अनाहूत स्पर्शानं पार्थ सुखावत होते। त्यांना राहून राहून परवाची संध्याकाळ आठवत होती। प्राचीला, धना मावशीला ओरडा बसू नये म्हणून जमेल तसा जुगाड त्यांनी केला होता। मामांनी आयत्या वेळी साथ दिली आणि प्राचीला सुखरूप घरी पोचवलं। पार्थ घरी गेले तेव्हा सगळे खाली बसून गप्पा मारत होते। भिजलेल्या अवतारात पार्थला पाहिल्यावर सावीनं काळजीने विचारलं, मालवणला गेलेलो, समुद्रावर जाऊन आलो, त्यामुळे भिजलो, पार्थ म्हणाले। सोबत कोणाला नेलेलं की एकटेच गेलेलात? सावीने विचारलेला प्रश्न पार्थपर्यंत पोहोचलाच नाही। ते लांब ढांगा टाकत टाकत वर निघून गेले। त्यांच्या मागून आलेल्या सुनंदानं पार्थ बरोबर प्राची असल्याचं सावीला सांगितलं। काय मुलगा आहे हा, परवावर लग्न आहे आणि आज समुद्रावर भिजायला गेले, तेही प्राचीला घेऊन? सावीनं आदित्यांच्या कानात पुटपुटत पार्थची तक्रार केली। असू दे ग, चालायचं, तू शांत राहा, आदित्य म्हणाले। शांतच आहे मी, सावी म्हणाले। आम्हाला नाही का ओल्या अंगाची भुरळ पडली? आमचंच लेकरू ते आमच्यावर गेले, आदित्यांनी सावीकडे पाहत डोळा मारला। म्हणजे तसं काही प्राचीसोबत? काही नसेल झालं, दोघेही समजूतदार आहेत। तसं काही व्हायला सरफिरे आदित्य नाहीत पार्थ म्हणजे? आदित्यांनी खालच्या आवाजात म्हटलं। एखाद्या घटनेचा किती खोलवर परिणाम होतो ना। 24 वर्ष झाली लग्नाला, तरी सावी अजून विसरल्या नाहीत ती घटना। आजही घाबरतात त्या घटनेच्या विचारानं। स्त्री पुरुष संबंधातील पुरुषाची एक चूक किती यातना देते ना स्त्रीला। तरीही ती त्याचा संसार रेटत राहते, त्या चुकीचं दुःख आत लपवून नव्या आशेनं पुन्हा पुन्हा जगत राहते। किती अपराधी आहोत आपण सावींचे, मनात चाललेल्या विचारांनी आदित्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या। ते उठून आपल्या रूमकडे जायला निघाले काहीच न बोलता। अरे रे, त्यांना असं अचानक उठून गेलेलं पाहून सावीची चूक तिच्या लक्षात आली। तिच्या बाबतीत जे झालं ते कोणासोबतही होऊ नये म्हणून ती अलर्ट राहायची। बोलताना अनावधानानं चूक झाली होती। आदित्य दुखावले गेले होते। सावी त्यांच्या मागे रूममध्ये गेली, चेहरा धुणाऱ्या आदित्यांच्या खांद्यावर हात ठेवला। अरे, सगळ्या बायका खाली आहेत, तुम्ही कशा काय वर आलात? ओल्या चेहऱ्यानं त्यांनी मागे वळून पाहत विचारलं। सॉरी, तिनं त्यांना मिठी मारत म्हटलं। इट्स ओके, तिच्या पाठीवरून हात फिरवत आदित्य म्हणाले। चुकून बोलून गेले हो, सावी म्हणाली। असू दे, ती जखमच इतकी खोलवर आहे ना, त्याची खोली ज्याची त्यालाच माहीत असते। मला वाईट वाटलं ते आम्ही चुकलो त्याचं, स्वतःला सावरू शकलो नाही त्याचं। तुम्ही बोललात ना त्याचं नाही बेडाबाई, आदित्यांनी तिनं त्यांच्या छातीवर टेकवलेल्या डोक्यावर थोपटत म्हटलं। त्यांच्यासोबत तिनेही मग आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली। अंगावर वाळू घेऊन आलेले पार्थ सरळ आपल्या रूमकडे गेले। कपडे घेऊन बाथरूममध्ये जात भरलेल्या थंड पाण्याच्या बादल्या बदाबदा डोक्यावर ओतून घेतल्या। भावनांनी पुकारलेलं बंड त्या थंड पाण्यानं शांत होईना। प्राचीला नजरेसमोर ठेवून त्यांनी आपल्या ओल्या अंगानं स्वतःला मोकळं केलं आणि गात्र शिथिल झाली, शांत वाटू लागलं। खरं तर प्राचीनं थांबवल्यावर किती राग आला होता। धना मावशीचं नाव ऐकून भावनेला थोडा ब्रेक लागला। काठावर सावरलं होतं अगदी स्वतःला। कदाचित त्या संध्याकाळी त्या किनाऱ्यावर वाळूत कसं कुत्र्या मांजरासारखं ना,
ना प्रार्थना, प्रेम आणि इच्छेची गल्लत झाली असती त्या दिवशी। 2 वर्षांच्या व्रताला गाल बोट लागलं असतं, प्राचीच्या विश्वासाला आपण गमावून बसलो असतो, संपलं असतं सगळं। सनकन काटा आला तिच्या अंगावर, मनाच्या हिंदुळ्यात किती वेळ तसेच बसलेले पार्थ विचारात हरवून गेले होते। बाथरूमच्या दरवाज्यावर रुद्रनी थाप मारली आणि ते भानावर आले, पण ती भारावलेली संध्याकाळ 2 दिवस मनात रुंजी घालत होती। आठवणींच्या फेऱ्यांमध्ये विधी सुरू होते, होम करून मंगळसूत्र बांधण्याचा विधी होत होता आणि पार्थ प्राचीच्या खूप जवळ होते। प्राची फायनली आपले लग्न झालं, परवाची संध्याकाळ काही मनातून जात नाही। किती कष्टानं शांत केले स्वतःला, पण आज सोडणार नाही। पार्थ कानात पुटपुटले, तिला वाटलं त्यांना सांगावं की 5 परातनं झाल्याशिवाय काहीच नाही, पण तिनं सांगितलं नाही, राहू दे त्यांना याच भ्रमात। प्राचीला हसू आलं, पार्थ बराच वेळ मंगळसूत्राचा हूक कडीत अडकवताना दिसत होते। काय झालं पार्थ, हूक लागत नाही का, सावीनं स्टेजवर येत विचारलं। नाही नाही, लागला लागला, पार्थ गडबडीत म्हणाले। खरं तर हूक कधीच लागलेला होता, पण पार्थ बडबड करत थांबून राहिले होते। पार्थचे धांदल पाहून प्राचीला पुन्हा हसू आलं, तिनं ते आवरलं। 3 वाजेपर्यंत लग्न समारंभ आवरला, हाती बोटी देण्याचा कार्यक्रम झाला। प्राची तर रडतच होती, पण यावेळी साधना सावीच्या गळ्यात पडून खूप रडली। पाठवणी केली आणि प्राचीची माहेरची वाट दूर जाऊ लागली। पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती, दूरवर जाणाऱ्या वाटेवर आज सावीऐवजी प्राची होती। वऱ्हाडी मंडळी नवरीला घेऊन निघाली, गावच्या मंदिरात देवाचं दर्शन घेऊन वरात वाडीत पोहोचली। वाडीतल्या पवनाई देवीची ओटी भरून गुरुवांनी गारहाणं घालून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला आणि देवीच्या मंदिरापासून परवांच्या वाड्यापर्यंत वाडकऱ्यांनी वरात अगदी वाजत गाजत आणली। बेंजोच्या तालावर वरातीत नाचणारे, बेभान होऊन नाचणारे सगळी मुलं। आदित्य, पार्थ प्राचीच्या डोक्यावरून फिरवून 10-20 रुपयांच्या नोटांची बंडलं त्यांच्यामध्ये उडवत होते। माईसाहेब, तुकाराम आणि बाकीची वयस्कर मंडळी आधीच वाड्यावर पोहोचली होती, बाकीचे सगळे वरातीसोबत होते। 3 वाजता निघालेली वरात 6 वाजता वाड्यावर पोहोचली। दरवाजा अडवून प्राची आणि पार्थकडून उखाणा म्हणून घेण्यात आला। उंबरठ्यावर ठेवलेलं माप ओलांडून प्राचीचा गृहप्रवेश झाला। आज त्यांच्या हृदयाची राणी खऱ्या अर्थानं या घरात आली होती। या भावनेनं त्यांनी शांत उपरण्याच्या आडून प्राचीचा हात घट्ट पकडला। प्राचीलाही नेमकं त्याच वेळी तेच मनात आल्यानं तिनं अंगठ्यानं त्यांच्या हातावर दाब देत समर्थन दिलं। दोघांनी देवघरात देवाला नमस्कार करून मोठ्यांच्या तजबिरींना नमस्कार केला। माईसाहेब आणि मोठ्या मंडळींच्या ते पाया पडले। अगदी मावशी मंडळासहित सगळेच मोठे होते त्यात। घरभरणीनंतरच्या विधी झाल्या, तांदळात नाव लिहायला सांगितलं आणि पार्थनी प्राची लिहिलं। त्यांना तिचं तेच नाव आवडायचं, त्यामुळे ते बदलण्याचा काही प्रश्नच नव्हता। आतमध्ये विधी सुरू असताना अंगणात घातलेल्या मंडपात पंक्ती उठत होत्या, सगळे खुश होते। सावींमुळे आदित्य, माईसाहेब पुन्हा गावाशी जोडले गेले होते आणि गावकरी त्यांना योग्य तो मान सन्मान देत होते। शेवटच्या पंक्तीत घरची मंडळी जेवायला बसली। सगळ्यांच्या आग्रहानं पार्थनी प्राचीला आणि प्राचीनं पार्थला घास भरवला। पुन्हा एकदा उखाण्याचा आग्रह झाला, दोघांनी एकमेकांकडे पाहत उखाणे घेतले। पार्थनी आदित्यच्या सल्ल्यानं भाजीत भाजी मेथीची हाच टिपिकल उखाणा 2 वेळा घेतला। आवराआवरी करायला 11 वाजले। दुसऱ्या दिवशी 4 वाजता सत्यनारायणाची पूजा होती आणि त्याची तयारी सकाळपासूनच करायची होती। प्राची आणि पार्थ कधीचे अवघडल्यासारखे बसून होते। जाऊ दे आता रूममध्ये, अशा मनस्थितीमध्ये पार्थ होते। सावी आणि मावशींनी प्राचीला रूममध्ये जाऊन कपडे चेंज करायला सांगितलं आणि पार्थच्या मनामध्ये लड्डू फुटले। प्राची 5 परातनं होईपर्यंत सावी आदित्यांच्या रूममध्ये राहणार होती, सोबत सावी आणि प्राचीची पाठराखीन। आदित्य मात्र रुद्रच्या रूममध्ये आणि पार्थ त्यांच्याच रूममध्ये। सगळा जत्था लाकडी जिन्यानं माडीवर आला। आधीच पार्थची रूम,
पार्थ रूममध्ये गेले. त्यांना वाटलं मूवीजमध्ये दाखवतात तशी प्राची त्यांच्यासोबत रूममध्ये येईल, पण महिला मंडळ पुढे जाऊन आदित्यांच्या रूममध्ये गेलं. पार्थ दरवाजातून बाहेर झुकून पाठमोऱ्या महिला मंडळाकडे पाहत उभे होते. हा काय प्रकार आहे, लग्न झालंय, नवऱ्यासोबत नवरीला पाठवायचं तर नाही, आईबाबांच्या रूममध्ये का गेल्या सगळ्या, असेल काही रीतभात, केसर दुधाचा ग्लास वगैरे घेऊन पाठवणार असतील. असंच असेल. मान डोलावत पार्थ तसेच झुकून उभे होते. पार्थ काही हवंय का, मागून येणाऱ्या सावीने विचारलं. सावीच्या आवाजानं पार्थ दचकले. नको नको, काही नको आई. मग तुम्ही असे अर्धवट झुकलेले, सावीनं हसत विचारलं. आता कोणता विधी करते काही लेडीज गॅंग ते पाहत होतो, पार्थने हसत म्हटलं. बरं, आता तुम्ही आवरून झोपा, सकाळी लवकर उठून पूजेची तयारी करावी लागेल. नील दादा येत आहेत तुमच्या सोबतीला झोपायला, सावीने सांगितलं. आई, आजच्या दिवशी नील दादा? पार्थने विचारलं. हो, कारण 5 प्रयत्न झाल्याशिवाय नव्या नवरीला नवऱ्याच्या रूममध्ये पाठवत नाहीत. एवढे दिवस धीर धरलात, त्यात अजून 2 दिवस. सावीनं टाचा उंचावून पार्थच्या कानात हळूच सांगितलं. अरे पार्थ, रीत आहे ती, आणि आपण शहरात नाही गावात आहोत, असं फॉलो करावं लागतं, सावी म्हणाली. बरं, गुड नाईट. गुड नाईट बेटा. कालपर्यंत पाय दुखतात उचलून घ्या म्हणणारे पार्थ, आताच्या आयुष्याच्या नवीन पर्वाला सुरुवात करण्यासाठी उतावीळ असणारे पार्थ, अशी 2 रूपं सावीच्या डोळ्यासमोर येत राहिली. यार, काय अर्थ आहे याला? फर्स्ट नाईट नावाचा काही प्रकार असतो की नाही? आज लग्न झालं ना. पार्थने तावातावात मेसेज टाईप करून प्राचीला पाठवून दिला. ज्या रात्री पहिल्यांदा भेटतात ना, त्याला फर्स्ट नाईट म्हणतात. ती पर्व आहे 5 प्रयत्न झाल्यानंतर. सो कूल डाऊन, लव यू टू. प्राचीच्या रिप्लायनं पार्थला हसू आलं. चला पार्थ राजे, तुमची पहिली रात्र अजून 2 रात्रींनंतर आहे, त्यामुळे 2 रात्री पालथ्या झोपूनच काढा आणि झोपा गुपचूप आता. तर मग मित्रांनो, लग्न तर झालं पण अजून बरंच काही बाकी आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हनीमून लवकरच आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.